नमस्कार मित्रांनो, मित्रांनो हस्तमैथून ही एक सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे। प्रत्येक पुरुष असेल, प्रत्येक महिला असेल, यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी हस्तमैथून हे नक्की केलेले असतं। मित्रांनो, ज्या प्रकारे पुरुष हस्तमैथून करून आपली जी इच्छा आहे ही इच्छा शांत करतात, अगदी त्याप्रमाणे महिला देखील त्यांची जी इच्छा आहे, लैंगिक वासना असतील, लैंगिक कामभावना असतील, या हस्तमैथुनाद्वारे शांत करत असतात। मित्रांनो, ज्या प्रकारे पुरुष कोणत्याही वयामध्ये हस्तमैथून करताना आढळतात, अगदी त्याप्रमाणे स्त्रिया कोणत्या वयामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हस्तमैथून करत असतील याच्याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ज्यावेळेस स्त्री पस्तीशीमध्ये जाते त्यावेळेस तिची कामभावना खूप जास्त जागृत होते। पस्तीशीमध्ये ज्यावेळी स्त्री जाते त्यावेळेस तिची मुलं मोठी झालेली असतात, तिच्याकडे भरपूर मोकळा वेळ असतो आणि या काळामध्ये तिला खूप जास्त मिलन करण्याची, खूप जास्त आनंद घेण्याची इच्छा होते। ज्यावेळी स्त्री पस्तीशीच्या पुढे जाते त्यावेळेस तिचा नवरा जो आहे, तिचा पती जो आहे, तो 40 पार केलेला असतो किंवा तो 45 पार देखील केलेला असतो। त्याचं जास्त वय झाल्यामुळे तो आपल्या पत्नीला जास्त वेळ देत नाही, तिच्यासोबत जास्त वेळ घालवत नाही, त्यामुळे पत्नीच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत नाही, तिला पूर्णपणे संतुष्टी मिळत नाही। अशा वेळी काही स्त्रिया असतात त्या इतर लोकांकडून, परपुरुषाकडून तो आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु बऱ्याचशा स्त्रिया लाजाळू स्वभावामुळे किंवा आपल्या पतीच्या भीतीमुळे, समाजाच्या बदनामीच्या भीतीमुळे इतर पुरुषाकडे त्या जात नाही, त्यांच्याकडून ते सुख घेण्याचा प्रयत्न करत नाही। परंतु त्यांच्यामध्ये ज्या भावना आहेत, त्यांच्या ज्या इच्छा आहेत, त्या त्या स्वतःच्या हाताने, स्वतःच्या हाताच्या मदतीने किंवा इतर कुठल्याही वस्तूंच्या मदतीने त्या आपल्या इच्छा पूर्ण करून घेतात। म्हणजेच काय तर हस्तमैथून करून ते आपलं मन शांत करतात, आपल्या कामभावना जी आहे ही शांत करतात। मित्रांनो, पस्तीशीच्या अगोदरची जी स्त्री आहे, म्हणजे पंचुशीमधील असेल, तिशीमधील असेल, तिचा पती जो आहे तिच्यासोबत चांगले व्यवस्थित प्रकारे मिलन करत असेल, तिला सुख देत असेल, त्यामुळे त्या वयातील स्त्रिया जास्त हस्तमैथून करत नाहीत। परंतु पस्तीशीमधील स्त्रीची इच्छा देखील जास्त आहे आणि पती देखील पूर्णपणे सुख देत नाही, यामुळे त्यांना हस्तमैथून केल्याशिवाय पर्याय नाही। म्हणजेच काय तर ज्यावेळी स्त्री पस्तीशीमध्ये जाते त्यावेळेस तिच्या इच्छांमुळे ती खूप जास्त प्रमाणामध्ये हस्तमैथून करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।